काय साड्या, काय कपडे, काय डिस्काउंट, सगळं कसं ओकेच। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, महासेल रक्षाबंधनाचा उत्सव नात्यांचा, खास रक्षाबंधन निमित्त वर्षाचा सर्वात मोठा उस्वस्त सेल, निम्म्यापेक्षा कमी किमतीत खरेदी, 7 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत खास ऑफर्स व आकर्षक बक्षिसांचा धमाका, 2700 रुपयांच्या खरेदीवर घमेलं, बादली, खुर्ची मिळणार, हमखास गिफ्ट। त्वरा करा, आज जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या। आमचा पत्ता सिद्धेश्वर मंदिरा शेजारी सलगरे तालुका मिरज, तसेच सगरे मंगल कार्यालय कवटे म्हणकाळ व महालक्ष्मी मंदिराजवळ शिरूर तालुका अथणी। सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। दलित महासंघाचे अर्धनग्न टबरेल घेऊन अनोखे आंदोलन। सांगली येथे महानगरपालिका हद्दीतील हागणदारी मुक्त करून गरज असेल तेथे महिलांना शौचालय उपलब्ध करून द्यावेत, तसेच दलित वस्तीमध्ये शौचालय नसल्याने महिलांना व पुरुषांना उघड्यावरती बसावे लागते, महापालिकेने तात्काळ याची दखल घ्यावी या मागणीसाठी सांगली महापालिकेवर दलित महासंघातर्फे अर्धनग्न टंबरेल मोर्चा काढण्यात आला। यावेळी या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने दलित सहभागी होते। यावेळी महापालिकेच्या दारामध्ये प्रतिकात्मक शौचालयास बसून काही काळ आंदोलन करण्यात आले। शहरात बहुतांश ठिकाणी महिलांना शौचालय उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, यासाठी अनेक वेळा आंदोलनही झाली, मात्र महापालिकेला जाग आली नाही। महापालिकेने त्वरित महिलांसाठी शौचालयाची सोय करून द्यावी, तसेच दलित वस्तीमध्ये शौचालय बांधून द्यावे, या अशा अनेक मागण्यांसाठी दलित महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी सांगितले हे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला आज स्थापन होऊन 24 वर्ष झाले। या 24 वर्षात मला वाटते अनेक वेळा अनेक पक्षाची सत्ता या महापालिकेवर आली। या सत्ताधारी आणि राजकीय लोकांनी फक्त जो काय कोट्यवधी रुपयाचा निधी आला त्याची विकास कामं किंवा दैनंदिन गरजेची जी कामं असतील ती फक्त कागदावरच झाली गेली। आणि मला वाटतं जी काय सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील जे नागरिक आहेत त्यांना कागदावरच्या सुविधा भोगाव्या लागत आहेत। आजची अवस्था या सांगली मिरज कुपवाडमध्ये आणि आज या ठिकाणाला टंबरेल मोर्चा घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणाला आम्ही हगायला बसतोय। ज्या पद्धतीनं हगायला बसतो माणूस त्या पद्धतीनं आम्ही आज या ठिकाणाला आलेलो आहे। आणि याचं कारण असंच की या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत कुठंही ज्या ज्या ठिकाणी गरजा आहेत, गर्दीचं ठिकाण आहे, अशा ठिकाणी स्त्रिया आणि पुरुषांचं कुठंही संडास बाथरूमची सोय या ठिकाणाला केलेली नाही आणि कुठंही महापालिका त्याकडे लक्ष देत नाही। काही दिवसांपूर्वी महापालिकेनं 80 रुपयांचा निधी खर्च करून फायबरच्या संडास मुतारींची सोय या ठिकाणाला लेडीजसाठी केली। मला वाटतं त्या ठिकाणाला कर्मचारी न गेल्यामुळं, पाणी न मिळाल्यामुळं त्या संडासच्या ज्या संडास मुतारी ज्या आहेत फायबरच्या त्या अक्षरशः वाईट अवस्थेत कुजल्या गेल्या आहेत। आणि तसेच मला वाटते बहुजन वस्त्या ज्या ज्या ठिकाणी आहे इंद्रानगर या ठिकाणाला आम्हाला गेल्या 2 वर्षापूर्वी संडास लेडीजसाठी संडास मंजूर झालेला आहे, पण हा संडास मंजूर होऊन सुद्धा शासनाने काही लोकांचा विरोध आहे त्या ठिकाणाला, म्हणून आज त्या ठिकाणी 2 वर्ष झालं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आणि अक्षरशः तिथले स्त्री आणि पुरुष रस्त्यावर संडासला बसले, म्हणून आम्हाला आज ही भूमिका घ्या लावली आणि आम्ही आज या ठिकाणाला संडासला बसतोय असं तांबे घेऊन आंदोलन केलेलं आहे। पण येत्या काळात आमच्या आंदोलनाची दखल घेऊन सांगली मिरज कुपवाड हद्दीतील तसेच बहुजन वस्तीतील इंद्रानगरातली संडास बाथरूमची सोय न केल्यास आयुक्त साहेबांच्या घरात कार्यकर्त्यांसह संडासला जाऊन बसणार असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो। सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली।